श्री क्षेत्र धर्मस्थल शांतिवन केंद्र सरकार आयुष सचिवालय अनदानदे प्रारंभ योग प्रकृति चिकित्सा संशोधना केंद्र आयुष सचिव श्रीपाद यसो नायक उद्घाटन कार्यक्रम आयुष मंत्रालय निर्देशक विक्रम सिंग राजीव गांधी आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय कुलपति डॉ एस चिदानंद आयुष निर्देशनालय आयुक्त मीनाक्षी नेगी शासक हरीश पूंजा के हरीश कुमार प्रताप सिंह नायक डी हर्षेन्द्र कुमार डॉ प्रकाश शेट्टि मतितर उपस्थितर बलिक श्रीपाद यसो नायक प्रधानी मोदी आशयदे आयुष सचिवालय उत्तम गुणमट शिक्षण संशोधन के आद्यते प्रकृति चिकित्से पद्धति योग विज्ञान देशदे प्रथम बार धर्मस्थल प्रकृति चिकित्सा आस्पत्र संशोधना केंद्र मंजूरमू जगतिक मटदली मादरी संशोधना केंद्र बेयली हारे संशोधना केंद्र के 8.73 कोटि नेरवु प्रकटिसिद सचिवरु जागतिक मट्टदल्लि पत्रिकेगळल्लि संशोधना केंद्रद कुरितु लेखनगळन्नु प्रकटिसबेकु एंदु सलहे नीडिदरु धर्मस्थल धर्माधिकारी डॉक्टर डी वीरेंद्र हेगड़े श्री क्षेत्र आयुष केंद्र अब्राडलू विस्तरिसुव चिंतने इदे योग इंदु विश्व मान्यते पड़ेदुकोंडिदे केल देशगळल्लि तम्म बिडुविन वेळेयल्लि केल योग शिक्षकरु उद्योगिगळु मत्तितररिगे योग हेळिकोडुव मूलक संभावनेगे दारि माडिकोंडिद्दारे उत्तम आरोग्यक्के योग सहकारि एंदरु They teach yoga and earn good money. Especially we VIPs, VIPs, we all feel that we want to do yoga, but we always try to postpone it for tomorrow. So we think that we should maintain good health, control our weight, and also see that we maintain our all our mental and physical health. We try to say we do start yoga from tomorrow. ಬಿಜೆಪಿ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ನಳಿನ್ ಕುಮಾರ್ ಕಟೀಲು ಆಯುರ್ವೇದಕ್ಕೆ ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯ ನೀಡಿದ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಇಲ್ಲಿನ ಆಯುಷ್ ಕೇಂದ್ರ ಜಗತ್ತಿನ ಗಮನ ಸೆಳೆದಿರುವುದು ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಗತಿ ಈ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ನೀಡಿದ ಕೇಂದ್ರ ಆಯುಷ್ ಇಲಾಖೆ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿದರು ನಮ್ಮ ಇಡೀ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರಕೃತಿ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿಸುವಂತಹ ಕುಟೀರಗಳಾಗಿದ್ದಾವೆ ನಮ್ಮ ಹಣೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ಗುರುಕುಲದ ಪರಿಕಲ್ಪನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಇದೆಯೋ ಯಾವ ಗುರುಕುಲದ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳ ಪದ್ಧತಿಗಳಿತ್ತು ಹಿಂದೆ ಆ ಎಲ್ಲ ಪರಂಪರೆಗಳನ್ನು ಉಳಿಸುವ ಕೆಲಸ ಈ ನಾಲ್ಕು ಕುಟೀರಗಳ ಮುಖಾಂತರ ಆಗಿದೆ ಇದು ಕೇವಲ ಧರ್ಮಸ್ಥಳಕ್ಕಲ್ಲ ನಾನು ಆಯುಷ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಗೆ ತಿಳಿಸ್ತೇನೆ ಸರ್ಕಾರದ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆಯಲ್ಲೂ ಇಂಥ ಕುಟೀರ ಮಾಡಿದರೆ ಬಹಳಷ್ಟು ಆಕರ್ಷಣೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ